राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. 3 दिवसांचा संप आहे आजपासून त्यांचा. यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी परिस्थिती, वातावरण थोडंसं बदललेलं दिसतंय. एकीकडे मंत्रालयामध्ये फक्त 4% उपस्थिती आहे, तर दुसरीकडे परळीतसुद्धा या संपाचा परिणाम दिसतोय आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात हजेरी दिसते. मंत्रालयात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी या संपाचा फटका मंत्रालयाला मोठ्या प्रमाणावर बसलेला दिसतोय. मंत्रालयातील गृह विभागाच्या समोर आपण आहोत आणि गृह विभागात काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीची कर्मचाऱ्यांची उपस्थिती ते आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी गृह विभागाच्या कार्यालयात आपण जातोय आणि हे गृह विभागाचं कार्यालय या ठिकाणी आपण या रिकाम्या खुर्च्या बघतोय. आणि ही केवळ गृह विभागाची परिस्थिती नाही आहे, तर मंत्रालयातल्या अनेक मजल्यांवरती विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये आज अशा अनेक रिकाम्या खुर्च्या ज्या ठिकाणी कर्मचारी आलेले नाही आहेत. अधिकृत जी आकडेवारी मिळाली त्यानुसार मंत्रालयातील 96% कर्मचारी हे अनुपस्थित आहेत आणि केवळ 4% उपस्थिती मंत्रालयात आहे. त्यामुळे मंत्रालयातील कामासाठी बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांचे, जनतेचे मोठे हाल होताना दिसतात. आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, या दिवशी मंत्रालयात लोक मोठ्या प्रमाणावर कामाच्या आशेने येतात, परंतु संपामुळे आज या लोकांची निराशा होताना दिसते, कारण अशी रिकामी कार्यालयं इथे येणाऱ्या जनतेला पाहावी लागतात. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.